नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PDFमधून पेजेस जे असतात ते वेगवेगळे कशा प्रकारे करायचे पाहणार आहोत. आपल्याला बऱ्याच वेळा PDFमधील काही पेजेस असतात ते वेगळे करायचे असतात, त्यातील एखादं पेजेस जर आपल्याला अलग करायचं असेल तर आपण काय करतो, सरळ सरळ PDF ओपन करतो आणि त्या पेजेसचा स्क्रीनशॉट काढतो. पण स्क्रीनशॉट काढल्यानंतर ते पेजेस असते ते जसं हवं तसं क्लिअर येत नाही, ते आपल्याला स्पष्ट दिसते. तर आता आपल्याला ते PDFमधील जे पेजेस असतात ते ओरिजिनल पेजेस डाउनलोड करता येतात फक्त एका क्लिकवर. ती एक महत्त्वपूर्ण ट्रिक आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोरमध्ये जायचं आणि इथं आपल्याला एका ॲप सर्च करायचं, ॲडोब स्कॅनर. हे ॲडोब स्कॅनर ॲप मी इन्स्टॉल केलेलं आहे, ते ॲप तुम्ही आता सर्वप्रथम इन्स्टॉल करून घ्या. आणि या ॲपमध्ये PDF कशाप्रकारे बनते तर याचा एक मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ बघा. आणि याच्यामध्ये PDF कशी तयार करायची एकदम चांगल्या प्रकारे ते आपण याच्यामध्ये PDF बनवू शकता. तर बघा, मी आता याच्यामध्ये काही PDF बनवलेले आहेत, ह्या PDF बनवलेल्या आहेत. आता या PDFमधून आपल्याला पेजेस जे आहेत स्वतंत्र करायचं आहे, म्हणजे वेगळं करायचं आहे. आणि ते कसं होतं बघू आपण. आता बघा, आता ही PDF आता आहे बिफोर आफ्टर नंबरची दिसते. आता याच्यावरती या उजव्या साईडला 3 डॉट दिसते, त्या डॉटवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये एक नवीन ऑप्शन आलेला अपडेटमध्ये, सेव पेजेस ॲज JPG, म्हणजे पेजेस फोटोच्या स्वरूपात सेव्ह करा, JPG सेव्ह करा. तर याच्यावर आपण असं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपले जे पेजेस आहेत ते जेवढे पेजेस असतील तेवढे पेजेस डाउनलोड होतात आणि आपल्या गॅलरीमध्ये ते जमा होतात. तर बघू आता आपल्या गॅलरीत कुठं जमा झाले. तर बघा, गॅलरीमध्ये आता हे फोटो पण बघा जमा झालेले आहे. बघा आता हे अशा प्रकारे हे राईट मिसिंग नंबर, बिफोर नंबर, आफ्टर नंबर, हे अशा प्रकारे सगळे पेजेस त्या PDFमधील इथं जमा झाले. बघा, वेगवेगळे स्वतंत्र पेजेस आपण इथं केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला या ॲडोब स्कॅन ॲपमध्ये स्वतंत्र पेजेसमधील जे PDFमधील जे पेजेस असतात ते पेजेस आपल्याला वेगळे करता येतात आणि ते सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे स्पष्ट. त्यामुळे आपल्याला PDFमधील पेजेस जर वेगळे करायचे असतील तर स्क्रीनशॉट काढू नका, सरळ सरळ हे ॲप इन्स्टॉल करा आणि ॲप अपडेट करा आणि त्याच्यामध्ये PDF बनवल्यानंतर त्या PDFमधील असे पेजेस हे वेगळे करा. तर महत्त्वाची ट्रिक आहे. व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. चालू सुनका. धन्यवाद.